हेलो एवरीवन, आई एम मिस्टर एहसास शुल्लुने। इन लेक्चर नंबर 10 वी आर गोइंग टू सी व्हाट इज द मीनिंग ऑफ सेंसिटिविटी ऑफ इंस्ट्रूमेंट। बिफोर दैट वी मस्ट नो दैट व्हाट इज द लोडिंग इफेक्ट ऑफ वोल्ट मीटर एज वेल द लोडिंग इफेक्ट ऑफ एमीटर। एज वी ऑलरेडी सीन loading effect of voltmeter and ammeter also, in this lecture again we are going to repeat what is the loading effect of voltmeter as well ammeter. Okay, now this is the circuit diagram for loading effect of voltmeter. This R0 is the internal resistance of voltmeter, RL load resistance of circuit or load. Now we are going to see one by one what is the loading effect of voltmeter. Ideally the resistance of voltmeter is infinite so that voltmeter does not alter circuit current. Ideally manjech kay tar practical condition hi nasate, ideal condition aste jya madhe 100% output aste. Asha condition madhe वोल्ट मीटरचा जो रेजिस्टन्स आहे म्हणजेच R0 तो इन्फायनाईट कन्सिडर करायचा आहे. इन्फायनाईट म्हणजेच काय, अशी व्हॅल्यू ज्याला एंड नाही ही मॅक्झिमम व्हॅल्यू असते, ही आपण मेजर करू शकत नाही. ए लो रेजिस्टन्स होल्ड मीटर मे गिव्ह करेक्ट रिडिंग वेन मेजरिंग व्होल्टेज इन लो रेजिस्टन्स सर्किट. जेव्हा हा रेजिस्टन्स लो असतो तेव्हा करेक्ट व्हॅल्यू देतो, जेव्हा RL सुद्धा काय पाहिजे, लो पाहिजे. बट द होल्ड मीटर प्रोड्युसेस अनरिडेबल अँड एररनेस रिडिंग वेन कनेक्टेड इन हाय रेजिस्टन्स सर्किट. जेव्हा हाच कमी प्रमाणातला रेजिस्टन्स हाय व्हॅल्यूच्या लोड रेजिस्टन्सला कनेक्ट करतात तेव्हा हा होल्ड मीटर आपल्याला एरर देतो. दिस इज बिकॉज कारण ॲज द रेजिस्टन्स ऑफ होल्ड मीटर इज लेस कम्पेअर टू द सर्किट रेजिस्टन्स. कारण होल्ड मीटरचा रेजिस्टन्स हा कमी असतो सर्किट रेजिस्टन्सपेक्षा, म्हणजेच काय, लोड रेजिस्टन्सपेक्षा. दिस विल ॲक्ट ॲज अ शंट पाथ फॉर द करंट अँड द रेअर फॉर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टर्स वेअर वी वॉन्ट टू मेजर द व्होल्टेज विल बी लेस. ओके, यामुळे काय होतं, ह्यामधून R0 करंट फ्लो होतो, याच्या अक्रॉस एक व्होल्टेज ड्रॉप तयार होतो, त्यामुळे होल्ड मीटर जे काही रेडिंग मेजर करणार आहे ते ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा काय करणार आहे, लेस व्हॅल्यू मेजर करणार आहे. ठीक आहे, बिकॉज ऑफ दिस रेडिंग ऑफ होल्ड मीटर विल नॉट बी द ॲक्च्युअल व्होल्टेज ड्रॉप, रॅदर इट विल बी अ लोअर दॅन द ॲक्च्युअल एक्झिस्टेड बिफोर द कनेक्शन ऑफ द होल्ड मीटर. त्यामुळेच काय होणार आहे, होल्ड मीटर जे काही रेडिंग मेजर करणार आहे ते ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा काय असते, कमी असते, आणि त्यालाच काय आपण म्हणतो, लोडिंग इफेक्ट. लक्ष द्या, परत RL म्हणजे लोडचा रेजिस्टन्स आहे, R0 म्हणजे होल्ड मीटरचा रेजिस्टन्स आहे. जेव्हा R0 हा इन्फायनाईट असतो तेव्हा होल्ड मीटर करेक्ट रिडिंग मेजर करतं, जेव्हा R0 हा कमी असतो RLसुद्धा कमी असतो तेव्हासुद्धा होल्ड मीटर करेक्ट रिडिंग मेजर करतो. पण जेव्हा R0 कमी आहे RL जास्त आहे तेव्हा R0 करंट फ्लो होतो काही प्रमाणात, त्यामुळे ह्याच्या अक्रॉसमध्ये व्होल्टेज ड्रॉप तयार होतो. व्होल्टेज ड्रॉप तयार झाल्यामुळे जो काय होल्ड मीटर आहे ते रिडिंग इनॅक्युरेट मेजर करणार आहे. म्हणजेच काय, ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप तयार होतो, म्हणजेच ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय होतं, कमी होतं, त्यामुळे होल्ड मीटरसुद्धा काय मेजर करणार आहे, कमी रिडिंग मेजर करणार आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण, होल्ड मीटर लोडिंग इफेक्ट. नाव what is the meaning of loading effect of ammeter? Loading effect of ammeter means what? It is the difference between the actual value and the value being measured by the instrument. हा एक difference आहे actual आणि measured value मधला. An ammeter is a low internal resistance instrument which is connected in series with the under circuit. Okay, ammeter चा एक low resistance असतो आणि हा series मध्ये connect केलेला असतो. If ammeter connect in series to the instrument whose resistance is nearly or closely equal to the ammeter internal resistance, जेव्हा ammeter current measure करण्यासाठी एका circuit मध्ये connect करतात आणि
त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आणि इन्स्ट्रुमेंटचा रेजिस्टन्स इक्वल असतो तेव्हा ओवरऑल सर्किटचा जो रेजिस्टन्स आहे तो काय होतो, चेंज होतो. त्यामुळे त्यामध्ये काय होतं, करंट डेव्हिएशन होतो. करंट डेव्हिएशन होतो म्हणजेच काय होतं, जी काय ॲक्च्युअल व्हॅल्यू मेजर करणार आहे ती मेजर करत नाही. त्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण, लोडिंग इफेक्ट. ठीक आहे, जेव्हा ॲमिटरचा इंटरनल रेजिस्टन्स आणि इन्स्ट्रुमेंटचा इंटरनल रेजिस्टन्स हा इक्वल असतो तेव्हा ओवरऑल रेजिस्टन्स कसा होतो, चेंज होतो. त्यामुळे ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये काय होतं, डेव्हिएशन होतं. नाव कन्सिडर 10 अँपिअर करंट सोर्स पॉवरिंग टू रेजिस्टर्सेस ऑफ 5 and 10 ओहम यूजिंग करंट डिवायडर. करंट फ्लोइंग अक्रॉस बोथ रेजिस्टर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय 6.67 अँपिअर अँड 3.34 अँपिअर. नाव वी आर कन्सिडर, वी आर गोइंग टू कन्सिडर हिअर वन एक्झाम्पल, दॅट इज 10 अँपिअर सोर्स, करंट सोर्स इज गिव्ज पॉवर टू द टू रेजिस्टन्स. इन द फर्स्ट रेजिस्टन्स व्हॅल्यू इज वॉट 5 ओहम अँड सेकंड रेजिस्टन्स व्हॅल्यू इज वॉट 10 ओहम. देन करंट फ्लोइंग थ्रू द 5 ओहम रेजिस्टन्स इज वॉट 6.67 अँड करंट फ्लोइंग थ्रू द 10 ओहम रेजिस्टन्स इज वॉट 3.34. दीज आर द करेक्ट व्हॅल्यूज. ओके, 6.67 5 ओहम करंट, 10 ओहम करंट, 3.34. यू स्टूडंट शुड नोट दॅट 5 ओहम करंट इज 6.67 अँड 10 ओहम करंट इज वॉट 3.34. बिफोर वी आर गोइंग टू नेक्स्ट स्लाइड, यू हॅव टू ऑर यू शूड नोट दॅट 5 ओहम रेजिस्टन्स इज 6.67 अँड 10 ओहम रेजिस्टन्स इज 10 ओहम रेजिस्टन्स करंट इज 3.34. प्लीज नोट डाऊन दिस रीडिंग ऑन युअर नोटबुक. देन हियर इज वॉट अ सर्किट डायग्राम. हियर इज अ 10 अँपिअर सोर्स विच गिव्ज द पॉवर टू आर वन ॲज वेल आर टू. ओके, करंट फ्लोइंग थ्रू द आर वन इज वॉट, आय वन. करंट फ्लोइंग थ्रू द आर टू इज वॉट, 10 ओहम. ओके, देन आय वन इज इक्वल टू वॉट, विच इज यू ऑलरेडी नोटेड दॅट आय वन इज इक्वल टू 6.67, आय टू इज इक्वल टू वॉट, 3.34. हा 10 अँपिअरचा सोर्स आहे, हा पॉवर कशाला देतो तर आर वन आणि आर टूला. करंट आर वन मधला जो फ्लो होणार आहे तो आय वन असणार आहे आणि आर टू मधला जो फ्लो होणार आहे तो कोणता आहे, आय टू आहे. ठीक आहे, मग आय वनची व्हॅल्यू काय आहे, 6.67. हे कॅल्सीमध्ये पुट करा, तुम्हाला आन्सर येईल 6.6, आय टू 3.34. नाव इन नेक्स्ट स्लाइड इज वॉट, लेट अस कनेक्ट ॲमिटर हॅविंग 2 ओहम इंटरनल रेजिस्टन्स इन सिरीज विथ द 5 ओहम रेजिस्टन्स. दिस इज वॉट अ 5 ओहम रेजिस्टन्स अँड दिस इज वॉट अ ॲमिटर अँड दिस आर ए एम इंडिकेट्स द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ॲमिटर. वॉट इट इंडिकेट्स, द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ॲमिटर इज वॉट 2 ओहम अँड द आर वन व्हॅल्यू इज वॉट 5 ओहम. नाव वी आर गोइंग टू मेजर द करंट फ्लोइंग थ्रू दिस आर वन. दिस करंट फ्लोइंग थ्रू दिस आर वन इज ए आय वन. Then what is the value of I1? 5.87. Okay, if you want to cross check, then you can put this value in a calci. The answer will be 5.87 ampere. Okay, now what is the correct value? You already noted that in your notebook, 6.67 is a correct value. Now if we connect here ammeter, what is the value here? 5.87. This is the actual value. Sorry, this is the measured value 5.87 and 6.67 is what? Actual value. Please note down this 5.87 measured value and 6.67 actual value. Suppose now we are going to measure the current in R2. The internal resistance for this is what? 2 ohm again. Current flowing through the RT is what? I2. The value of I2 is what? 2.93. Okay. And the correct value for I2 is what? 3.34. Then what is the loading effect for case number 1? Correct value 6.67. Actual value 6.67. Measured value 5.87. Then difference is what? 12%. Here again correct value is what? 3.34. Actual measured value is what? 2.93. Again error is what? 12%. Now this loading effect indicates that, or this loading effect, we conclude that due to the internal resistance of ammeter, the
current flowing through this circuit, or you can say that the current flowing through this R1, R2 is decreases. Now we are going to see what is the meaning of sensitivity. The sensitivity of voltmeter means the resonance given by the voltmeter to input signal. Okay, it is defined as the ratio of total circuit resistance to voltage range. It is also defined as the reciprocal of the full scale deflection of the current of basic movement, and sensitivity is denoted by S. What is the meaning of sensitivity? The sensitivity of voltmeter means it is the resonance given by voltmeter. Okay, this is the resonance which is given by voltmeter to the input signal. म्हणजेच काय रेझोनन्स सेन्सिटिव्ह म्हणजे काय हा रेझिस्टन्स रेझोनन्स कोण देणार आहे व्होल्टमीटर कशाला तर इनपुट सिग्नलला आणखीन हा रेशो आहे कशाचा रेशो आहे टोटल सर्किट रेझिस्टन्स टू व्होल्टेज रेंज आणखीन एक डेफिनेशन मीन्स म्हणजेच काय आहे हा रेसिप्रोकल आहे कशाचा फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ करंट फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ करंटचा काय आहे रेसिप्रोकल आहे आणि सेन्सिटिव्हिटी कशाने डिनोट करतो आपण यस ना कशाने यस नाव सी हियर सेन्सिटिव्हिटी मीन्स यस इज इक्वल टू 1/IFSD IFSD मीन्स व्हॉट फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ओके वी आर ऑलरेडी सॉ दॅट सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू व्हॉट इट इज अ रेसिप्रोकल ऑफ IFSD रेसिप्रोकल मीन्स व्हॉट 1/IFSD अँड IFSD मीन्स व्हॉट full scale deflection current. Sensitivity is used to find out the value of multiplier resistance in case of basic DC voltmeter. Sensitivity cha use ha multiplier resistance find out karnyasathi hoto. Again we already see that S is equal to RT/V, where RT is equal to total circuit resistance, V is equal to voltage range. Now RT is equal to what RS plus RM. RM means what internal resistance, RS means what value of multiplier, and RM is what internal resistance of meter. From this equation RS is equal to what RT minus RM. Take this plus or take this plus RM left hand side of equal to sign, then it will become minus. Plus will become minus, then final equation of RS is equal to what RT minus RM. Now from this equation RT is equal to what S into V. Okay, RT is equal to what S into V. Now put this RT in equation number 2.14.4, then RS is equal to what S into V minus RM. Then final value of RS, RS means what multiplier resistance, the resistance value is equal to what S into V minus RM, V is equal to what voltage range, RM is equal to what internal resistance, S is equal to what sensitivity. Now I am again repeating the topic sensitivity. The sensitivity of voltmeter means the resonance given by the voltmeter to input signal. It is defined as the ratio of total circuit resistance to the voltage range. It is a ratio of total circuit resistance to voltage range RT divided by V. It is also defined as the reciprocal of full scale deflection of current of the basic movement ammeter or device. Here S is equal to 1/IFSD. 1/IFSD means what reciprocal of full scale deflection current. Now what is the use of sensitivity? Sensitivity is used to find out the value of multiplier resistance in case of basic DC voltmeter. Now sensitivity can be written as S equal to what RT/V, where RT is equal to what total circuit resistance, V is equal to what voltage range. Now RT is equal to what RS plus RM. RS is what value of multiplier, RM is internal resistance of meter. RS value of multiplier, RM internal resistance of meter. Now take this plus RM here, it will become minus, then final equation of RS is equal to RT minus RM. From this equation RT equal to what S into V. Here V is divide, once it come
left hand side of equal to sign, then it will become multiply to s, though rt is equal to what? S into v. Now put this rt value to equation number 2.14.4, then rt, then rs equal to what? S into v minus rm, and this is the final equation for rs. Rs is equal to what? S into v minus rm. Here s equal to what? Sensitivity. V is equal to full range of voltage. Rm is internal resistance of meter. I hope you student understood this topic, sensitivity. On sensitivity topic, there is a numerical which is important for the concern of MSVT exam. Now we are going to see next topic, that is AC voltmeter. Till now we discussed regarding DC voltmeter, DC ammeter. Now we are going to see AC voltmeter. What is the heading here? AC voltmeter. AC means what? Alternating current voltmeter. Now AC voltmeter, again there is a rectifier type. In rectifier type, again there are two types, half wave and full wave. Half wave and full wave AC voltmeter. Half wave AC voltmeter. This is what a constructional diagram of half wave AC voltmeter. Now this is a waveform for half wave AC voltmeter. Here is what AC voltmeter using half wave rectifier is shown in figure A. Here AC voltmeter using half wave rectifier is shown in figure A. It is assumed that diode has a zero forward resistance and infinite reverse current. Assume kara diodes are zero forward resistance hai and reverse current infinite hai. The diode deconducts during positive half cycle. Let us compare the sensitivity of DC and AC voltmeter. This diode D will conduct during positive half cycle only, and negative half cycle the voltage will be zero. Suppose 100 VRMS sinusoidal voltage is applied. Here 100 volt is applied. If IM is equal to 1 ampere, 1 milliampere, suppose this IM is 1 milliampere, RM internal resistance again 100 ohm, we can calculate RS. RS is equal to what? VDAC minus IM minus RM. The value is equal to what? 99.9 K. Okay, RS is equal to what? 99.9 K ohm. Okay, what is the heading here? Half wave AC voltmeter. What is the name half wave? Because this voltmeter will conduct only for a positive half cycle. That's why their name is what? Half wave. Here only one diode is present. This diode will conduct only for the one half cycle, only for the positive half cycle. That's why the name become half wave AC rectifier. Here is what VRMS. This VRMS is AC voltage. This VRMS is measured voltage. This VRMS is applied to the diode. This diode will convert AC into DC, and this meter will be measure the reading. Now consider VRMS 100 volt, RM internal resistance 100 ohm, IM 1 milliampere. Then RS, the value of series resistance, or you can say multiplier, will be what? VDC IM minus RM. Put the value of VDC is what? 100. IM 1 into 10 is to minus 10 minus 100. RS is equal to what? 99.9 K kilo ohm. Here ohm is missing. Laksh dya. Half yo ka mhatlela hai. Tar haa jo kai voltmeter hai to half yo sati conduct hoto. यामध्ये एकच डायोड आहे. हा डायोड पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होतो. डार्क लाईनमध्ये दाखवला आहे. निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये हा डायोड काय असतो? ऑफ असतो. ठीक आहे, त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे? हाफ वेव्ह म्हटलेलं आहे. त्यानंतर व्ही आर एम एस हे जे आहे, हे व्होल्टेज आपल्याला मेजर करायचं आहे. हे व्ही आर एम एस कसं असणार? ए सी. हे व्ही आर एम एस आपण डायोडला अप्लाय करतो सुरुवातीला. हा डायोड काय करतो? ए सीचं काय करतो? डी सी. आणि हे व्होल्टेज काय होतं? ह्यामध्ये मेजर होतं. ठीक आहे, म्हणजेच काय होतं? व्ही आर एम एस काय होतं? यामध्ये इनडायरेक्टली
मेजर होतं, ठीक आहे. मग आर एस काय आहे, मल्टिप्लाइंग रेजिस्टन्स आहे. मग कशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर कन्सिडर करा व्ही आर एम एस जर तुम्ही 100 होल्ड केला आहे, आर एम जर तुम्ही 100 ओहम दिला आहे आणि आय एम जर तुमचा 1 मिली एम्पियर आहे, तर कसं फाइंड आउट करणार आर एस? तर आर एसचा फॉर्म्युला काय आहे, व्ही डी सी अपॉन आय एम मायनस आर एम. व्ही डी सीची व्हॅल्यू किती आहे 100, आय एमची व्हॅल्यू किती आहे 1 मिली एम्पियर, म्हणजेच काय 1 × 10⁻³. आणि आर एमची व्हॅल्यू किती आहे 100, मग याचा आन्सर काय आलं तर 99.9 kΩ, ठीक आहे. मग इथं आय एम म्हणजेच काय असतं, फुल स्केल डिप्लेक्शन करंट, त्याची व्हॅल्यू आहे 1 मिली एम्पियर. नाव वेन 100 होल्ड आर एम एस सिनोसाइडल इनपुट इज गिवन, जेव्हा आपण 100 होल्डचं ए सी देतो तेव्हा आपल्याला आउटपुट ॲव्हरेज डी सी व्होल्टेज, म्हणजेच काय डी सी व्होल्टेज किती मिळतं, तर बघा हा त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 × V max / π/2. व्ही मॅक्स किती आलं आहे आपलं, तर √2 × 100 आहे. मग याचा फायनल आन्सर किती आलं, 45 व्होल्ट. म्हणजेच काय, जेव्हा 100 व्होल्टचा ए सी असतो तेव्हा आउटपुट डी सी किती आहे 45 व्होल्ट. दस फॉर 100 व्होल्ट डी सी मीटर स्केल शोज फुल डिप्लेक्शन, व्हाइल फॉर 100 व्होल्ट आर एम एस सिनोसाइडल ए सी मीटर शोज रीडिंग ऑफ 45 व्होल्ट. फॉर 100 व्होल्ट डी सी 100 विल बी देअर, बट फॉर 100 व्होल्ट ए सी 45 dC इज देअर. दॅट इज द सेन्सिटिव्हिटी ऑफ मीटर फॉर हाफ युअर रेक्टिफिकेशन ओनली 45% दॅट ऑफ डी सी सेन्सिटिव्हिटी. म्हणजेच काय बघा, जेव्हा आपण 100 व्होल्टचा ए सी व्होल्टेज मेजर करणार आहे तेव्हा तो आपल्याला किती व्होल्टेज देतो, तर 45 व्होल्ट आपल्याला काय देतो, डी सी आहे असं देतो, ठीक आहे. किती रीडिंग देतो, 45 व्होल्ट. त्यामुळे त्याची सेन्सिटिव्हिटी किती आहे आपण कन्सिडर करणार आहे, 45%. अँड दिस इज रिगार्डिंग हाफ वेव ए सी व्होल्ट मीटर. Why the name become AC? Because here rectifier convert AC into DC. आपण ह्यामध्ये काय मेजर करणार आहे, ए सी मेजर करणार आहे, ए सी व्होल्टेज. ए सी व्होल्टेज किती आहे, 100 व्होल्टेज आहे. जे काही व्होल्ट आहे ए सीचं ते किती आहे, 100 आहे. आणि आपल्याला रीडिंग किती मिळते, 45 व्होल्ट. कारण की हा जो मीटर आहे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल, हा डी सी मेजर करतो. मग याला डी सी कसं देतो, तर आपण तर हा डायोड आपण यूज करतो. हा डायोड काय करतो, ए सीचा डी सी, आणि हा काय करतो, डी सी. म्हणजे काय, 100 व्होल्ट ए सीला आपल्याला किती डी सी मिळतं, 45 व्होल्ट. नाऊ वी आर गोइंग टू सी फुल वेव ए सी व्होल्ट मीटर. फुल वेव ए सी व्होल्ट मीटर. वाय द नेम बिकम फुल वेव ए सी व्होल्ट मीटर, बिकॉज धीस व्होल्ट मीटर विल कंडक्ट फॉर टू सायकल्स. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑल्सो डार्क इज देअर, फॉर निगेटिव्ह हाफ सायकल ऑल्सो देर इज अ डार्क. दॅट्स वाय इट कॉल्ड एज अ फुल वेव, इट कम्प्लिटली कन्वर्ट द सायकल. ओके, कम्प्लिटली कन्वर्ट्स और कम्प्लिटली कन्वर्ट्स द फुल वेव्स, टू वेव्स. ओके, हियर इज वन हाफ सायकल, हियर इज वन हाफ सायकल, बोथ आर इन डार्क. ओके, दॅट्स वाय इट बिकम कॉल्ड एज अ फुल वेव. In full wave rectifier, there should be at least minimum 2 diode or maximum 4 diode. For maximum 4 diode, it called as a bridge wave. Okay? If there is a 2 diode, it also conduct for 2 cycle. If there is a 4 diode, it also conduct for a 2 cycle. Now we are going to see constructional details of full wave AC rectifier. This is what a transformer which reduces output voltage. This is AC input given to the transformer. This transformer will convert high voltage AC into low voltage AC. This is triangle, or you can say square, shows the bridge rectifier. This bridge rectifier will convert AC into DC. This is RS series resistance or multiplier. This is RM internal resistance of permanent magnet moving coil instrument. Now, usually bridge rectifier is used. The arrangement is shown in figure. This is what a bridge arrangement. For full wave rectifier, the average output voltage is double that of obtained in half wave rectifier. Okay, the average output voltage for full wave is double than that of half wave
For VRMS of 100 volt, EDC means what? Average DC voltage is equal to what? Root 2 ERMS upon pi by 2, put the value of ERMS, the final value become 89.90 volt. On full wave rectification is instrument, sensitivity is what? 90%. For half wave, it would be 45%. But for full wave, it become 95%. The meter scale of rectifier instrument are calibrated in terms of RMS value. According to value of RS is adjusted to an AC, we get full scale deflection. Now sensitivity is equal to what? 0.9 into sensitivity in DC for full wave. बघा लक्ष द्या, याला full wave का म्हटलेला आहे. तर दोन्ही सायकल कंडक्ट होतात त्यामुळे याला फुल वेव म्हटलेला आहे. दोन्ही सायकल ज्या आहेत त्या डार्कमध्ये आहेत. फुल वेवसाठी मिनिमम 2 डायोड लागतात, मॅक्झिमम 4 असतील तरी चालतात, ठीक आहे. त्यानंतर ए सी इनपुट आपण ट्रान्सफॉर्मरला देतो. ट्रान्सफॉर्मर काय करतो? व्होल्टेज कमी करून कशाला देतो? तर रेक्टिफायरला देतो. हा जो काही स्क्वेअर आहे तो रेक्टिफायर आहे. ह्यामध्ये 4 डायोड आहेत, 1, 2, 3, 4. हा काय करतो? तर एसीचं काय करतो? डीसी हा सिरीज रेझिस्टन्स आहे आणि हा काय परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल आहे. जे काही इथं डीसी व्होल्टेज आहे ते इथं मेजर केले जाणार आहे. त्यानंतर बघा, जे काही फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये जे काही ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज असते ते हाफ वेवपेक्षा काय असते? डबल असते. ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज जे काही फुल वेव्हचं असते ते काय असते? हाफ वेवपेक्षा डबल असते. मग ई डी सीचा फॉर्म्युला काय आहे? बघा, रूट टू अपॉन पाय बाय टू इंटू आर एम एस. व्हॅल्यू काय आली? 89.90. हाफ वेवमध्ये काय होती? 85 आसपास होती. त्यामुळं सेन्सिटिव्हिटी किती असणार आहे फुल वेवची? 90% आहे. हाफ वेवची किती होती? 85% होती. द मीट जे काय मीटर स्केल जे आहे ती काय कशामध्ये कॅलिब्रेटेड केलं आहे? आर एम एस व्हॅल्यूमध्ये. त्यानंतर सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू व्हॉट? 0.9 इंटू सेन्सिटिव्हिटी ऑफ डी सी इंटू फुल वेव. हा सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला आहे. एस सी सेन्सिटिव्हिटी काय असते? 0.9 इंटू सेन्सिटिव्हिटी ऑफ फुल वेव डी सी. नाव आय होप यू स्टुडंट शूड क्लिअर धिस फुल वेव ए सी होल्ड मीटर. नाव we are going to stop this lecture. If you have any doubt, you can directly contact with me. Till now we are completed full wave voltmeter as well half wave voltmeter and sensitivity of instrument. In next lecture we are going to see ohm meter. Okay, thank you.